नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण डेटाच्या कलेक्शनबद्दल आणि प्रेझेंटेशनबद्दल माहिती घेतलेली आहे. म्हणजे आपल्या डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये ज्या चार स्टेप्स दिलेल्या आहेत, विच वी परफॉर्म फॉर दी स्टॅटिस्टिकल डेटा, स्टॅटिस्टिकल डेटासाठी आपण ज्या चार स्टेप करणं म्हणजे आपलं स्टॅटिस्टिक्स असतं, किंवा ते चार स्टेप करण्याचं सायन्स म्हणजे स्टॅटिस्टिक्स असतं असं आपण समजतो किंवा आहे, त्यामधल्या पहिल्या दोन ज्या स्टेप आहेत, दॅट इज कलेक्शन ऑफ अ डेटा अँड टॅब्युलेशन ऑर प्रेझेंटेशन ऑफ डेटा, ह्या दोन स्टेप ज्या आहेत त्या आपण बघितल्या की एखाद्या डेटा सेटसाठी आपण कशा पद्धतीनं तो प्रेझेंट करणार आहोत, टॅब्युलर प्रेझेंटेशन ॲज वेल ॲज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, या दोन्ही गोष्टी आपण आत्तापर्यंतच्या काही लेक्चर्समध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स पेपर वन जो आहे त्यामधला जो पहिला टॉपिक आहे तो पहिला टॉपिक आत्तापर्यंत आपण कम्प्लीट केलेला आहे. आता जो दुसरा टॉपिक आहे पुढचा, त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड मेजर्स ऑफ डिस्पर्शन शिकायचे आहे. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि डिस्पर्शन शिकत असताना पहिल्यांदा आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकणार आहोत. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी शिकत असताना आपल्याला पहिल्यांदा सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय हे समजवून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सेंट्रल टेंडन्सी म्हणजे नेमकं काय असतं एखाद्या डेटा सेटसाठी ते माहीत असणं गरजेचं आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रल टेंडन्सी, आपल्याला सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हा समजावून घ्यावा लागेल. आता आपण ज्या वेळेला डेटा कलेक्ट करतो, कोणताही डेटा, स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ नंबर, त्याला आपण डेटा म्हणतो किंवा स्टॅटिस्टिकल डेटा म्हणतो. तो स्टॅटिस्टिकल डेटा तुम्ही प्रायमरी सोर्सकडून कलेक्ट केला किंवा सेकंडरी सोर्सकडून कलेक्ट केला, आणि तो कलेक्ट करत असताना आयदर बाय सेन्सस मेथडनी कलेक्ट केला किंवा सॅम्पलिंग मेथड्स वापरून कलेक्ट केला, काहीही असेल ज्या पद्धतीनं, पण तुमच्याकडे आता डेटा आलेला आहे, यू हॅव रिसिव्ड युअर डेटा. सो तो जो डेटा आहे तो डेटा म्हणजे एक लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतात, तिथं खूप सारे ऑब्झर्वेशन तुम्हाला तिथं दिसतात किंवा व्हॅल्यूज असतात. आता त्या व्हॅल्यूजकडं किंवा त्या डेटाकडं तुम्ही एकदम पाहिलं तर तुम्हाला पडदिशी काही लक्षात येत नाही त्या डेटावर की नेमका डेटा तो काय सांगतोय, त्याच्यामध्ये कोणती अशी एखादी टेंडन्सी आहे त्या डेटामध्ये किंवा पॅटर्न आहे, या गोष्टी तुम्हाला सगळ्या डेटाकडं बघितलं की तुम्हाला काय होत नाही, लक्षात येत नाही नेमकं त्या डेटामध्ये कुठली कॅरेक्टरिस्टिक आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाहीत. म्हणजे समजा मी प्रत्येक विद्यार्थ्याची हाईट मोजली आणि ती फळ्यावर अशी लिहिली, 50 विद्यार्थ्यांची हाईट अशी लिहिली, 153 सेंटीमीटर, 158 सेंटीमीटर, 167 सेंटीमीटर, अशा पद्धतीने 50 विद्यार्थ्यांच्या हाईट मी लिहिल्या, तर त्या हाईट लिहिल्यानंतर तो जो डेटा तयार होईल स्टॅटिस्टिकल डेटा, त्या डेटाकडं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पडदिशी काहीच लक्षात येणार नाही त्या डेटामधून की नेमकं तो डेटा काय सांगतोय, त्या डेटाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. ओके, तर आता हा जो डेटा आपल्या समोर येतो, कुठलाही डेटा, आयदर बाय प्रायमरी सोर्स ऑर फ्रॉम दी सेकंडरी सोर्स अँड आयदर बाय सेन्सस मेथड ऑर सॅम्पलिंग मेथड, तो जो डेटा असतो
तो डेटा चार प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा टेंडन्सी त्याला आपण म्हणतो, चार प्रकारच्या टेंडन्सीज दाखवतो. त्याच्यामध्ये असतात हिडन, जे आपल्याला उघड्या डोळ्याने असं दिसत नाही आहे. तर त्यातली जी पहिली टेंडन्सी आहे ती म्हणजे सेंट्रल टेंडन्सी. आता ती सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर आपला जो डेटा असतो आपल्याकडं कलेक्ट झालेला, तो डेटा, त्या डेटाबद्दल आपल्याला सगळा डेटा न सांगता आपल्याला त्याबद्दल एक अशी व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे की ज्याच्यावरून तुम्हाला त्या सगळ्या डेटाचा सिग्निफिकन्स लक्षात येईल. म्हणजेच देर इज अ टेंडन्सी अमंग द ऑब्झर्वेशन टू गॅदर ॲट द सेंटर ऑफ डेटा, दस द नंबर विच लाईज ॲट द सेंटर ऑफ अ डेटा कॅन बी टेकन ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे सगळ्या तुमच्या त्या डेटाबद्दल ती एकच व्हॅल्यू काय करू शकते, तुमचा डेटा डिस्क्राईब करू शकते. अँड दॅट व्हॅल्यू इज अ सेंट्रल व्हॅल्यू इन द डेटा. अशा पद्धतीची तुमच्या डेटाची काय असते, टेंडन्सी असते, प्रत्येक डेटाची असते. मग म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही काय करता, तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला की गेल्या वर्षी तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, तर तुम्ही काय करता, डायरेक्ट सांगता की मला गेल्या वर्षी 65% मार्क मिळाले. आता तुम्ही काय करता त्यावेळेत, तुम्ही प्रत्येक विषयाची मार्क्स त्यांना सांगत बसता का? नाही सांगत बसत. तुम्ही काय करता, त्याची पर्सेंटेज सांगता, एकच व्हॅल्यू अशी सांगता की काय होतं, त्या व्हॅल्यूवरून समोरच्या व्यक्तीला तुम्हाला वेगवेगळ्या विषयात पडलेल्या मार्क्सचा एकंदरीत अंदाज येतो, लक्षात येतं. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जी पर्सेंटेज सांगता दॅट पर्सेंटेज इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द होल मार्क्स सिक्युअर्ड इन व्हेरियस सब्जेक्ट्स. वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये जे काही तुम्ही मार्क्स मिळवलेले आहेत त्या मार्क्सबद्दल त्या एकाच व्हॅल्यूवरून आपल्याला कळतं, जी व्हॅल्यू आपण सांगतो टक्केवारीमध्ये. म्हणजे अशा प्रकारची जी टेंडन्सी आहे ऑब्झर्वेशनची, ती त्या डेटामध्ये असते. ओके, मग ही जी टेंडन्सी आहे त्याच टेंडन्सीला आपण काय म्हणतो, सेंट्रल टेंडन्सी. द टेंडन्सी ऑफ अ डेटा टू गॅदर अबाउट सेंट्रल व्हॅल्यू इन द डेटा विच इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ होल डेटा ऑर विच रिप्रेझेंट्स द होल डेटा, दिस टेंडन्सी इज नथिंग बट दी सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे तुमच्या डेटाची अशी टेंडन्सी की तुमचा सगळा डेटा कुठल्या तरी एका सेंट्रल व्हॅल्यूभोवती काय होतोय, गोळा होतोय, असं असतं त्या डेट प्रत्येक डेटामध्ये. आणि तो जो सेंटर आहे तुमच्या डेटाचा, दॅट रिप्रेझेंट्स द डेटा ऑर दॅट बिकम अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ होल डेटा. म्हणजे त्या एका व्हॅल्यूवरून तुम्ही काय करू शकता, सगळ्या तुमच्या इतर डेटा व्हॅल्यूचा तुम्हाला काय येऊ शकतो, अंदाज येऊ शकतो. त्या रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, किंवा त्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो, तर सेंट्रल टेंडन्सी म्हणतो. द टेंडन्सी ऑफ अ डेटा टू गॅदर अबाउट दी किंवा गॅदर ॲट दी सेंटर ऑफ द डेटा, द दॅट इज नथिंग बट दी सेंट्रल टेंडन्सी ऑफ अ डेटा. मग आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी कुणाला म्हणायचं, तर मग जे असे मेजर्स आहेत किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत किंवा फॉर्म्युले आहेत की ज्याच्यावरून ही रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू जी असते ती आपण काढू शकतो आणि त्या डेटाची सेंट्रल टेंडन्सी सांगू शकतो, त्याला आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा ॲव्हरेज असं म्हणतो. म्हणजे असा काहीतरी फॉर्म्युला किंवा अशी काहीतरी व्हॅल्यू किंवा असं काहीतरी एक्सप्रेशन की जे तुम्हाला काय करतं, ती सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला काढायला मदत करतं, त्या एक्सप्रेशनला किंवा त्या फॉर्म्युलेला किंवा त्या मेजरला आपण म्हणूया, इज नोन ॲज अ किंवा इज कॉल्ड ॲज अ मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी ऑर अन ॲव्हरेज. म्हणजे डेफिनेशन काय आहे आपली मिळते आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीची, तर
एनी मैथमेटिकल एक्सप्रेशन और फॉर्मूला विच कैन बी यूज टू फाइंड ए सिंगल रिप्रेजेंटेटिव ऑब्जर्वेशन फ्रॉम द होल डेटा इज कॉल्ड ए मेजर ऑफ सेंट्रल टेंडेंसी और एन एवरेज. ओके, लक्षात आलं हे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघितलं, त्यानंतर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीची डेफिनेशन काय हे बघितलं. मग आता हे ॲव्हरेजेस किंवा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी कोणकोणते आहेत, विच आर दी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी और विच आर द ॲव्हरेजेस, त्यांना आपण ॲव्हरेजेस पण म्हणतो किंवा मेजर्स ऑफ लोकेशनसुद्धा म्हणतो, कारण त्या डेटाचं नेमकं लोकेशन काय आहे, कुठं आहे, हे त्या व्हॅल्यूवरून लक्षात येतं, म्हणून त्याला मेजर्स ऑफ लोकेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता हे जे ॲव्हरेजेस आहेत किंवा मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत हे कोणकोणते आहेत, तर त्यातला पहिला मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे ॲरिथमॅटिक मीन. ॲरिथमॅटिक मीन हा पहिला मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे, त्याला आपण मॅथमॅटिकल ॲव्हरेज असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर दुसरा जो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे त्याला आपण म्हणतो मेडियन. मेडियन यम सफिक्स डी असं त्याला डिनोट केलं जातं. हा पोझिशनल ॲव्हरेज आहे, म्हणजे तुमच्या डेटामधल्या त्या एका व्हॅल्यूच्या पोझिशन, त्याची पोझिशन कुठं आहे ह्याच्यावरनं ते ठरतं, म्हणून त्याला मेडियनला आपण पोझिशनल ॲव्हरेज म्हणतो. आणि तिसरा जो ॲव्हरेज आहे त्याला आपण मोड असं म्हणतो, यम सफिक्स ओ असं त्याला नोटेशन वापरलं जातं. मोड हे हायपॉथेटिकल ॲव्हरेज आहे, बाय अन ऑब्झर्वेशन वी कॅन डिस्क्राईब दी मोड. त्यानंतर जॉमेट्रिक मीन आहे, हार्मॉनिक मीन आहे आणि क्वार्टाइल्स आहेत. आता यातलं जॉमेट्रिक मीन, हार्मॉनिक मीन आणि क्वार्टाइल्स आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत शुगर टेक्नॉलॉजीच्या, पण दीज आर ऑल्सो दी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी और मेजर्स ऑफ लोकेशन और ॲव्हरेजेस. त्यातल्या क्वार्टाइल्सचा एक जनरल आयडिया आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण मेजर्स ऑफ डिस्पर्शन आपण ज्या वेळा बघतो तर तिथं क्वार्टाइल डेव्हिएशन नावाचा मेजर्स ऑफ डिस्पर्शन असतो, आणि तो काढण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला क्वार्टाइल्सची गरज पडते. सो वी नीड टू नो क्वार्टाइल्स. सो दीज आर दी सिक्स ॲव्हरेजेस. त्या क्वार्टाइलच्या ऐवजी आपण त्याला काय म्हणू शकतो, पार्टिशन व्हॅल्यूज, म्हणजे क्वार्टाइल्स, डेसाइल्स आणि पर्सेंटाइल्स. ह्या काय आहेत, तुमच्या पार्टिशन व्हॅल्यूज आहेत, डेटाचं पार्टिशन करण्यासाठी डेटा वेगवेगळ्या आणि इक्वल भागांमध्ये डिवाइड करण्यासाठी ज्यांचा वापर केला जातो त्याला पार्टिशन व्हॅल्यूज म्हणतात. द व्हॅल्यूज ऑर द ॲव्हरेजेस विच आर यूज्ड टू पार्टिशन किंवा यूज्ड फॉर द पार्टिशन ऑफ अ डेटा इन इक्वल पार्ट्स आर नोन ॲज अ पार्टिशन व्हॅल्यूज. देर आर थ्री पार्टिशन व्हॅल्यूज, थ्री टाईप्स ऑफ पार्टिशन व्हॅल्यूज, क्वार्टाइल्स, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स. ओके, त्यामुळे ह्या असे सहा प्रकारचे ॲव्हरेजेस आपण घेतलेले आहेत की त्याच्यावरून, ह्या ॲव्हरेजेसवरून आपल्याला तुमच्या डेटाबद्दलची एक जनरल आयडिया येते की नेमकं डेटाचं सेंटर कुठे आहे, नेमकं डेटाचं लोकेशन कुठं आहे, आणि डेटाची मग सेंट्रल टेंडन्सी जी आहे ती, त्याचा सेंटर कुठं आहे नेमका, हे ह्या ॲव्हरेजेसवरून किंवा मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीवरून काय होतं आपल्याला लक्षात येतं. मग आता आपण काय करणार आहोत, तर आपण एक एक असा आपापला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी जे आहेत 1, 2, 3 वगैरे, तर ते आपण अभ्यासणार आहोत 1 बाय 1 विथ सुटेबल न्यूमरिकल एक्झाम्पल्स. ओके, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड दी कन्सेप्ट इझिली. नाव आता हे जे सहा आपले मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आपण पाहिले, तर हे सहाच्या सहा आहेत बरोबर. तर मग आपण, आपल्याला प्रश्न एक मनात येऊ शकतो की बाबा हे सहा आहेत मग ह्यातला नेमका वापरायचा कुठला, हा पण मोठा प्रश्न आहे. त्यानंतर ह्या सहापैकी नेमका चांगला कोण, ज्याच्यावरनं पटदिशी काय होईल, डेटाची सेंट्रल टेंडन्सी लक्षात येईल आपल्याला किंवा डेटाचं सेंटर लक्षात येईल,
डेटाचं नेमकं लोकेशन लक्षात येईल आपल्याला. तर ह्यापैकी चांगला कोण, तर त्याला काहीतरी रिक्वायरमेंट्स आहेत. नेमक्या 6 पैकी कुणाला चांगला म्हणायचा, म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळे ॲव्हरेजेस किंवा मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी चांगले असू शकतात, कारण प्रत्येकाचे स्वतःचे असे मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत. म्हणजे काही सिच्युएशनमध्ये एखादा ॲव्हरेज वापरता येत नाही आपल्याला, त्यावेळा दुसरा वापरता येतो का, या अनुषंगानं आपण त्या त्या पद्धतीचं काय करू शकतो, तिथं ॲव्हरेज किंवा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी वापरू शकतो. परंतु ह्या सगळ्यांपैकी आयडियल किंवा चांगला असा कोणता ॲव्हरेज आहे किंवा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे, तर त्याच्या काहीतरी रिक्वायरमेंट्स आहेत. सो व्हॉट आर दॅट रिक्वायरमेंट्स? सो वी आर गोइंग टू स्टडी द रिक्वायरमेंट्स ऑफ आयडियल ॲव्हरेज ऑफ सेंट्रल टेंडन्सी ऑर रिक्वायरमेंट्स ऑफ गुड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी असं सुद्धा त्याला म्हणतात. सो द फॉलोविंग आर द रिक्वायरमेंट्स ऑफ आयडियल मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. कुणाला आयडियल म्हणायचं, तर पहिली गोष्ट अशी की जो काही आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी काढणार आहोत किंवा डिफाईन करणार आहोत, तर तो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी कसा असला पाहिजे, इट शुड बी अ सिम्पल टू अंडरस्टँड ऑर इट शुड बी इझी टू अंडरस्टँड. म्हणजे समजण्यासाठी तो काय असला पाहिजे, सोपा असला पाहिजे आपल्याला, व्यवस्थितपणानं लगेच आणि समजू शकेल असा इतका तो इझी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इट शुड बी अ सिम्पल टू कॉम्प्युट, आणि तो कॅल्क्युलेट करायला पण किंवा कॉम्प्युट करायला पण काय असला पाहिजे, सोपा असला पाहिजे. नाहीतर आपण असा एखादा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी डिफाईन केलेला आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला कुठला तरी एखादा सुपर कॉम्प्युटर शिवाय तो कॅल्क्युलेट करता येत नाही, त्याला वेगवेगळे उपकरणं खूपच फॉर्म्युले त्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केले, जेणेकरून तो काय होतो आहे किचकट होतो आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर असा असता कामा नये, इट शुड बी अ सिम्पल टू कॉम्प्युट. सिम्पल असला पाहिजे, पटदिशी लोकांना समजेल, कॅल्क्युलेट करायला येईल अशा पद्धतीचा तो असायला पाहिजे, तर आपण त्याला गुड म्हणणार, गुड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी ऑर गुड ऑर आयडियल ॲव्हरेज असं म्हणणार. सो दिस इज द फर्स्ट कंडिशन ऑर फर्स्ट रिक्वायरमेंट. नाव सेकंड रिक्वायरमेंट, इट शुड बी अ रिजिडली डिफाईन्ड. तो असा व्यवस्थितपणानं डिफाईन केलेला असावा, त्यात कोणतीही ॲम्ब्युगिटी असता कामा नये त्याच्या डेफिनेशनमध्ये, जेणेकरून तुम्हाला तो कॉम्प्युट करताना किंवा त्याचा फॉर्म्युला कन्स्ट्रक्ट करताना अवघड जाईल, त्याच्या कन्सेप्टमध्ये कुठलीही ॲम्ब्युगिटी असता कामा नये. सो इट शुड बी रिजिडली डिफाईन्ड, त्याची डेफिनेशन जी असणार आहे, तर ती सगळ्या गोष्टींचा विचार करून, सगळ्या शक्यतांचा विचार करून, वेगवेगळ्या डेटा सेटमध्ये कशा पद्धतीनं तो वापरता येईल ह्या सगळ्यांचा विचार करून ती डिफाईन केलेला असावा, त्यालाच म्हणतात इट शुड बी रिजिडली डिफाईन्ड. नाव थर्ड रिक्वायरमेंट इज इट शुड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स इन द डेटा. म्हणजे आपल्या आता डेटामध्ये जेवढी ऑब्झर्वेशन्स आहेत, यन इतके ऑब्झर्वेशन्स असतील, x1, x2, so on, xn, तर जेवढी काय ऑब्झर्वेशन्स असतील त्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा विचार त्याच्या कॉम्प्युटेशनमध्ये केला गेला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात तो कॉम्प्युट करताना त्या सगळ्या डेटा व्हॅल्यू त्यानं वापरल्या असल्या पाहिजेत, म्हणजे त्या सगळ्या ऑब्झर्वेशनवरती तो डिपेंड असायला पाहिजे. दिस इज नथिंग बट दी इट शुड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. म्हणजे यन इतके ऑब्झर्वेशन्स आहेत आणि पहिल्या दोन वापरूनच तो काय करतो आहे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, किंवा मधले दोनच, किंवा सगळ्यात शेवटचे दोन, किंवा सगळ्यात मॅक्सिमम दोन, सगळ्यात मिनिमम दोन, अशा पद्धतीचा वापर करून तो जर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी काढत असतो आपण, तर त्याला आपण आयडियल म्हणणार नाही. आयडियल तेव्हाच म्हणणार ज्यावेळेला दॅट मेजर शुड बी बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन, सगळ्या ऑब्झर्वेशनचा विचार करून कॅल्क्युलेशनमध्ये त्या सगळ्या व्हॅल्यू गृहित धरून मग तुम्हाला तो काढता आला असला पाहिजे, त्या आणि त्याच वेळेला आपण त्याला काय म्हणणार आहे, आयडियल मेजर आहे. सो दिस इज ऑल्सो
requirement for ideal average. Now, fourth requirement is it should be capable for further mathematical treatment. आपण जो काही मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी डिफाईन करणार आहोत, इट शुड बी अ कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. म्हणजे काय? तर त्याचा पुढं जाऊन कुठंतरी कुठल्या तरी मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये, अजून कुठल्या कॅल्क्युलेशनमध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. नाहीतर आपण एखादा डिफाईन केला आहे मेजर किंवा ॲव्हरेज आणि त्याचा कुठंच वापर होत नाही, असे जर सिच्युएशन असेल किंवा असा जर प्रसंग असेल तर मात्र मग त्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीचा काहीच उपयोग नाही आहे. काही त्याला आपण युजलेस म्हणू शकतो मग, ओके. किंवा त्याला आपण मग आयडियल म्हणणार नाही जर त्याचा काही उपयोग होत नसेल तर. पुढच्या काही अजून कॅल्क्युलेशन्समध्ये किंवा कुठल्या पुढच्या एखाद्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये, म्हणजेच जर आपण एखाद्या ॲव्हरेजला आयडियल म्हणायचं असेल तर दॅट ॲव्हरेज शुड बी कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. नाव फिफ्थ, इट शुड नॉट बी ग्रेटली अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. आपल्या डेटामध्ये कधी कधी काय असतं, एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स असतात. एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय? तर तुमचा डेटा जो आहे तो एक तर त्यामध्ये एखादी किंवा दुसरी अशी व्हॅल्यू असते की जी तुमच्या डेटाची जी रेंज आहे त्यापेक्षा खूप जास्त व्हॅल्यू असते ती, किंवा खूप कमीसुद्धा व्हॅल्यू असते. अशा ऑब्झर्वेशन्सला एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स म्हणतात. म्हणजे त्याच्यावरची जी व्हॅल्यू, त्याच्यावर आपण जे ऑब्झर्वेशन घेतो ते ऑब्झर्वेशन अत्यंत हाय येत असतं. म्हणजे तुमच्या डेटाची त्या जे नॉर्मल रेंज आहे त्याच्याही पलीकडं जाऊन ते खूप कुठतरी लांबचं ऑब्झर्वेशन आलेलं असतं, त्याला आपण एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स म्हणतात. टोकाची, थोडक्यात टोकाची म्हणजे दोन्ही बाजूची या टोकाची नव्हे, टोकांची म्हणजे एकतर लोअर साईडला तो खूप त्याची व्हॅल्यू लांब असेल किंवा अप्पर साईडला पण त्याची व्हॅल्यू खूप लांब असेल तुमच्या ॲव्हरेज तो किंवा एक जनरल रेंज तुमच्या डेटाची असते त्याच्यापेक्षा. सो त्यावेळेला मग त्याचा इफेक्ट जो होत असतो एकंदरीत कॅल्क्युलेशनवरती, तर त्याचा इफेक्ट काय असला पाहिजे, कमीत कमी असला पाहिजे. म्हणजे जास्त त्याचा इफेक्ट होता कामा नये त्यावेळेलाच आपण त्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीला काय म्हणणार आहोत, आयडियल म्हणणार आहोत. म्हणजेच इट शुड बी ग्रेटली अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. इट शुड बी ग्रेटली अफेक्टेड बाय शुड नॉट बी ग्रेटली अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. म्हणजे जास्त त्याच्यावरती एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशनचा इफेक्ट होता कामा नये. सो सच आयडियल सच ॲव्हरेज विल बी कॉल्ड ॲज आयडियल ॲव्हरेज. नाव नेक्स्ट सिक्स्थ रिक्वायरमेंट इज इट शूड हॅव सफिशियंट सॅम्पलिंग स्टॅबिलिटी. याचा अर्थ काय? तर आपण सॅम्पलिंग ज्या वेळेला सेन्ससकडे न जाता आपण काय करतो, सॅम्पलिंगचा वापर करतो, सॅम्पलिंग मेथडचा. तर सॅम्पलिंग मेथडचा वापर केल्यामुळे काही इरर कॅल्क्युलेशन्समध्ये येत असतात. एखाद्या पर्टिक्युलर फॉर्म्युला आपण ज्या वेळेला कॅल्क्युलेट करतो किंवा व्हॅल्यू काढतो तर त्यामध्ये काय होतात, काही इरर्स येतात. काय येतात? तर ते आपण सॅम्पल तिथं घेतलेलं असल्यामुळं, ओके. तर अशा सॅम्पलिंगमुळे जी येणारी फ्लक्च्युएशन्स असतात किंवा इरर्स असतात थोडक्यात, तर ते कमीत कमी असले पाहिजेत त्या ॲव्हरेजमध्ये, किंवा त्या ॲव्हरेजवरती त्याचा कमीत कमी इफेक्ट झालेला असला पाहिजे. त्यालाच आपण सफिशियंट सॅम्पलिंग स्टॅबिलिटी म्हणतो. सफिशियंट सॅम्पलिंग स्टॅबिलिटी याचाच अर्थ सॅम्पलिंगमुळं जास्त त्याच्यामध्ये इफेक्ट होता कामा नये, फरक पडता कामा नये. इट शुड बी अ स्टेबल. इफ देअर इज अ सॅम्पलिंग इज डन, सॅम्पलिंग जरी तिथं आपण घेतलेलं असलं तरी तुमच्या जे काय ॲव्हरेज आहे त्याच्यावरती जास्त त्याचा परिणाम होता कामा नये असं जेव्हा असेल तेव्हा आपण काय म्हणू शकतो, त्या ॲव्हरेजला आयडियल ॲव्हरेज म्हणू शकतो. अशा पद्धतीनं काय,
तर देअर आर दी रिक्वायरमेंट्स ऑफ एन आयडियल ॲव्हरेज ऑर आयडियल मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी ऑर गुड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. सो दीज आर दी रिक्वायरमेंट्स. ह्यापैकी जास्तीत जास्त रिक्वायरमेंट जो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी फॉलो करतो त्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीला आपण काय करत असतो, आयडियल मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणतो. म्हणजे आपल्याकडं वरती आपण बघितले की सहा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आपल्याकडं आहेत, परंतु त्या सहापैकी जो कोणी असेल एखादा तो काय करेल, या रिक्वायरमेंट्सपैकी जास्तीत जास्त रिक्वायरमेंट फॉलो करत असेल त्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीला आपण काय म्हणणार, आयडियल गुड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी ऑर गुड ॲव्हरेज ऑर आयडियल ॲव्हरेज आपण त्यांना म्हणणार आहोत. ओके, सो नाव नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द फर्स्ट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी ऑर ॲव्हरेज अँड दॅट इज नथिंग बट द ॲरिथमॅटिक मीन. पहिलं आपण बघणार आहोत जे ॲव्हरेज, त्याचं आपण नाव काय नाव आहे त्याचं, तर ॲरिथमॅटिक मीन. देन वॉट इज ॲरिथमॅटिक मीन ऑर वॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲरिथमॅटिक मीन. सो इट इज अ डिफाइंड ॲज सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. म्हणजे आपण डेटा कलेक्ट केल्यानंतर आपल्याकडं काही ऑब्झर्वेशन्स येतात एखाद्या व्हेरिएबलवरची, हाईट्स व्हेरिएबल्स, वेटचं व्हेरिएबल असेल, अजून कशाचं व्हेरिएबल असेल, तर ते जे काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या सगळ्या ऑब्झर्वेशन जी काय आपल्याला मिळालेली आहेत त्या सगळ्या ऑब्झर्वेशनची सम, जे बेरीज घ्या, जे बेरीज घेतली त्या बेरजेला आपण किती ऑब्झर्वेशन्स होते, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स त्याला म्हणायचं, मोजायची किती ऑब्झर्वेशन्स होती, तर त्या टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशननी समजा डिवाइड केलं आपण तर तो जो त्याचे जे काय उत्तर मिळतं दॅट इज नथिंग बट द ॲरिथमॅटिक मीन, त्याला ॲरिथमॅटिक मीन म्हणायचं. सो इट इज अ सम ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. समजा तिथं 10 ऑब्झर्वेशन्स असतील वेगवेगळी, तर त्या सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज करायची डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे किती ऑब्झर्वेशन्स होते त्याचा नंबर, म्हणजे 10 ऑब्झर्वेशन्स होती, सो डिवायडेड बाय 10 केलं आपण तर आपल्याला काय मिळतं, ॲरिथमॅटिक मीन मिळतो. सो नाव फर्स्ट फॉर्म्युला फॉर ॲरिथमॅटिक मीन. आता आपण आता हे सगळे जे मेजर्स बघणार आहोत ते तीन प्रकारच्या डेटा सेटसाठी बघणार आहोत, किंवा तीन प्रकारच्या टाईपमध्ये डेटा तुमचा प्रेझेंट केला तर कशा पद्धतीनं ॲरिथमॅटिक मीन किंवा मेडियन किंवा मोड किंवा अजून तुमचे जे मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहेत ते कसे काढायचे ते आपण बघणार आहोत. दॅट इज नथिंग बट दी कॉम्प्युटेशनल प्रोसिजर ऑफ ॲरिथमॅटिक मीन. ॲरिथमॅटिक मीनची आपण ज्यावेळेला कॉम्प्युटेशनल प्रोसिजर लिहितो तर ती आपण अशी तीन पार्टमध्ये लिहायची. पहिला पार्ट म्हणजे डेटा तुमचा रॉ असेल, म्हणजे अनग्रुपड, नुसता अनग्रुपड किंवा इंडिव्हिज्युअल सेरीज ऑफ ऑब्झर्वेशन असेल, म्हणजे सगळे ऑब्झर्वेशन कॉमा कॉमा असे कॉमानं सेपरेट केलेली असतील आणि लिहिलेली असतील अशा पद्धतीचा डेटा, त्यावेळेला ॲरिथमॅटिक मीन कसा काढायचा किंवा त्याचा फॉर्म्युला काय हे तुमच्या त्या पहिल्या कॉम्प्युटेशन प्रोसिजरमध्ये पहिल्यांदा येईल. सेकंडमध्ये तुमचं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं किंवा अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण त्याला म्हणतो, म्हणजे व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आणि त्याची फ्रिक्वेन्सी अशा टाईपमध्ये डेटा असेल त्यावेळेला तुम्ही त्याचा ॲरिथमॅटिक मीन कसा काढणार ह्याची प्रोसिजर. आणि तिसरं म्हणजे ज्यावेळा डेटा तुमचा ग्रुप्ड असेल, म्हणजे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी अशा टाईपमध्ये असेल त्यावेळेला तुमचा ॲरिथमॅटिक मीन कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला. असे तीन पद्धतीमध्ये डेटा असेल त्यावेळेला त्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कोणकोणता फॉर्म्युला वापरायचा हे सगळं लिहिणं दॅट इज नथिंग बट दी कॉम्प्युटेशनल प्रोसिजर ऑफ ॲरिथमॅटिक मीन, त्यालाच कॉम्प्युटेशनल प्रोसिजर असं म्हणायचं. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की अनग्रुपड डेटा म्हणजे रॉ डेटा असल्यावर अशा पद्धतीनं काढलं जातं, असे ऑब्झर्वेशन आहेत ह्या या पद्धतीचे, मग त्याचा फॉर्म्युला हाय, हे सगळं लिहिणं म्हणजेच तिन्ही डेटा सेटसाठी किंवा तीन प्रकारच्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी
त्याला आपण कॉम्प्युटेशनल प्रोसिजर म्हणतो. आता आपण ती कॉम्प्युटेशनल प्रोसिजर वन बाय वन बघूया. इथं मी काय केलं आहे, फक्त फॉर्म्युले घेतलेले आहेत पी पी टीमध्ये करत असताना तुम्हाला लक्षात यावेत म्हणून. तुम्ही ते नॅरेट करू शकता व्यवस्थित तुमच्या भाषेमध्ये. देन अँड देन इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्युटेशनल प्रोसिजर. सो फॉर द कॉम्प्युटेशनल प्रोसिजर फर्स्ट वी आर गोइंग टू सी द कॉम्प्युटेशनल प्रोसिजर फॉर रॉ डेटा. कॉम्प्युटेशनल प्रोसिजर ऑफ अरिथमेटिक मीन फॉर रॉ डेटा ऑर दॅट इज अनग्रुप्ड डेटा आपण त्याला म्हणू, किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन म्हणू. म्हणजे एक्स वन एक्स टू सो ऑन एक्स एन अशी आपली डेटा लिहिलेला आहे एका सिरीजमध्ये कॉमन सेपरेट करून. म्हणजे मी तुमच्या हाईट घेतल्या 50 विद्यार्थ्यांची आणि हाईट मी लिहिल्या 158 सेंटीमीटर, 162 सेंटीमीटर, 168 सेंटीमीटर कॉमाने सेपरेट करून लिहिलं फळ्यावरती मी. तर तो डेटा तुमचा रॉ डेटा असेल, किंवा त्यालाच आपण अनग्रुप्ड डेटा असं म्हणतो. तर तशा टाईपमध्ये डेटा असेल तर अरिथमेटिक मीन कसा काढायचा, तर काय करायचं, आपला डेफिनेशन जी आपली आहे ती काय सांगते, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, सगळ्या ऑब्झर्वेशन जी काय आहे त्यांची बेरीज घ्या आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मग त्या डेफिनेशनवरूनच हा फॉर्म्युला काय केलेला आहे, तयार केलेला आहे. दॅट इज एक्स बार इज इक्वल टू एक्स वन म्हणजे पहिलं जे काय ऑब्झर्वेशन असेल ते, प्लस एक्स टू म्हणजे दुसरं जे काय ऑब्झर्वेशन असेल ते आपल्या डेटामधलं, प्लस एक्स थ्री म्हणजे तिसरं जे काय ऑब्झर्वेशन असेल तुमच्या डेटामधलं ते, प्लस डॉट 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 प्लस एक्स एन. अशा पद्धतीनं म्हणजे हा जो न्युमरेटर आपण लिहिला, दिस न्युमरेटर इज नथिंग बट दी सम ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल्स ऑर ऑल द ऑब्झर्वेशन्स, जे काय आपले ऑब्झर्वेशन्स डेटा सेटमध्ये होते त्यांची बेरीज, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता आपल्या सॅम्पलमध्ये जे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतात त्याला आपण स्मॉल एन डिनोट करतो. स्मॉल एन इज यूज्ड फॉर द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन युअर सॅम्पल. आणि कॅपिटल एन कशासाठी वापरतात, तर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन हे मोजण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी दर्शवण्यासाठी वापरलं जातं नोटेशन. सो डिवाइड बाय एन इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन अवर सॅम्पल. सो फॉर्म्युला ऑफ एक्स बार, सो एक्स बार इज अ नोटेशन ऑफ अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक मीन डिनोट करण्यासाठी आपण एक्स बार हे नोटेशन वापरतो. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री प्लस डॉट 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 प्लस एक्स एन डिवायडेड बाय स्मॉल एन. याचाच अर्थ वन बाय एन इंटू समेशन एक्स आय, आय रनिंग फ्रॉम वन टू एन. म्हणजे एक्स आयची बेरीज घ्या. कुठपर्यंत बेरीज घ्या, तर आयची किंमत वनपासून ते एनपर्यंत टाकून जे काय व्हॅल्यूज येतील त्यांची बेरीज घ्या, असं ते समेशन एक्स आय असं तुम्हाला सांगत आहे. म्हणजे याचाच अर्थ आयची व्हॅल्यू वन टाकली तर एक्स वन होईल, त्यामध्ये प्लस करा. काय प्लस करा, आयची व्हॅल्यू टू टाकून प्लस परत आयची व्हॅल्यू थ्री टाकून असं डॉट 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 लास्ट काय आयची व्हॅल्यू एन टाकून. म्हणजेच एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री प्लस डॉट 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 प्लस एक्स एन मधल्या सगळ्या टर्म आपण घेतल्या आहेत डॉट डॉट डॉटमध्ये प्लस एक्स एन. अशा पद्धतीनं त्या आपल्याला टर्म मिळतील. म्हणजेच हा फॉर्म्युला जो तयार होतो आहे तो समेशन एक्स आय डिवायडेड बाय एन. समेशन एक्स आयलाच आपण सम ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स असं सुद्धा म्हणतो. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ अरिथमेटिक मीन इन केस ऑफ रॉ डेटा. आता नेक्स्ट आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. तर इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, कॅल्क्युलेट मीन फॉर 2, 4, 6, 8, 10. इथं आपल्याला डेटा दिला आहे, एक सिंपल डेटा जे तुम्हाला पडदिशी समजेल. त्या पद्धतीनं आपण ही बघूया व्हॅल्यूज. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मीन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हा डेटा जर तुम्ही बघितला तर हा छोटा डेटा आहे, आणि प्रत्येक जे डेटा ऑब्झर्वेशन किंवा डेटा व्हॅल्यू त्याला आपण म्हणतो ती काय केली आहे, कॉमन सेपरेट केलेली आहे, एका सिरीजमध्ये सगळ्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आयडेंटिफाय दी डेटा सेट, दॅट द गिवन डेटा सेट इज नथिंग बट द रॉ डेटा ऑर
इंडिविजुअल सीरीज ऑफ ऑब्जर्वेशन और अनग्रुप्ड डेटा। सो याचं सोल्यूशन काढत असताना आपण वरती फॉर्म्युला बघितलाय काय, तर पहिली जी काय व्हॅल्यू असेल एक्स वन प्लस दुसरी व्हॅल्यू आहे एक्स टू प्लस तिसरी व्हॅल्यू आहे एक्स थ्री प्लस डॉट 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 शेवटची व्हॅल्यू जी एक्स एन असेल ती व्हॅल्यू। आता हा डेटा जर बघितला तर इथं शेवटची व्हॅल्यू जी आहे ती टेन आहे, म्हणजे एक्स एन तुमचा टेन आहे आणि एन म्हणजे किती आहे तर नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, तर किती आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स तर पाच आहेत। तर काय करायचं आपल्या फॉर्म्युल्यानुसार, सम ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स, सगळी जी काय ऑब्झर्वेशन तिथं दिलेली आहेत त्या सगळ्यांची बेरीज घ्यायची आणि ती जी काही बेरीज येईल ती न्यूमरेटरला आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय असेल तुमचं एन, म्हणजे नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स। मग टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत तर पाच आहेत। सो एक्स बार इज इक्वल टू टू प्लस फोर प्लस सिक्स प्लस एट प्लस टेन, म्हणजे जे काय सगळे तुमचे ऑब्झर्वेशन्स होते त्या सगळ्या ऑब्झर्वेशनची आपण काय घेतली बेरीज घेतली आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दॅट इज नथिंग बट दी फाईव्ह। किती ऑब्झर्वेशन होते एकूण पाच होते, तर त्या पाचनं आपण काय केलं डिवाइड केलं तुमच्या डेटा सेटला किंवा सम ऑफ ऑल दी ऑब्झर्वेशन्सला। मग आता त्या एक्स वन न्यूमरेटरमध्ये ज्या काय व्हॅल्यू आहेत त्यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळते बघा, टू प्लस फोर म्हणजे सिक्स, सो सिक्स प्लस सिक्स म्हणजे ट्वेल्व, ट्वेल्व प्लस एट म्हणजे ट्वेंटी आणि ट्वेंटी प्लस टेन इज नथिंग बट थर्टी। सो सम ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स इज इक्वल टू थर्टी, सो थर्टी न्यूमरेटरला येईल, थर्टी डिवायडेड बाय फाईव्ह ॲज इट इज, सो थर्टी डिवाइड बाय फाईव्ह इज नथिंग बट दी सिक्स। सो एक्स बार ऑफ द अबाव डेटा इज इक्वल टू सिक्स, जे काय वरती आपल्याला डेटा दिला आहे त्या डेटाचा जो मीन आहे तो काय मिळतो आहे आपल्याला सिक्स असा मिळतो। So this was about the calculation of arithmetic mean for ungrouped data. Now you can practice it at home. I have given here three examples. You can practice as I have told you in above example. So example number one, compute mean for the following data. There are three data sets and we have to compute the arithmetic mean, that is simply mean of these three data sets. So if we will see these three, all the three data sets are raw data, or that is nothing but individual series of observation or ungrouped data. Separated, each value is separated with comma and total number of observation, that number n is also a finite number. So ह्यांचं आपण कॅल्क्युलेशन करत असताना किंवा अरिथमेटिक मीन काढत असताना काय करायचं बघा, प्रत्येक डेटा सेटसाठी सेपरेटली आपण फॉर्म्युला वापरणार। फॉर्म्युला कुठला आहे तर एक्स बार इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस सो ऑन प्लस एक्स एन डिवाइड बाय एन, दॅट इज नथिंग बट समेशन ऑफ एक्स आय डिवाइड बाय एन। समेशन ऑफ एक्स आय याचा अर्थ काय, तर आपल्याला जे काय व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दिले आहेत त्या व्हॅल्यूंची बेरीज, म्हणजे समेशन ऑफ एक्स आय म्हणजे आता जी काय व्हॅल्यू दिले आहेत वीस सॉरी पंचवीस वीस पंधरा पंचेचाळीस अठरा सात दहा अडतीस बारा, तर ह्यांची काय होणार बेरीज डिवायडेड बाय त्या किती व्हॅल्यू आहेत, नऊ व्हॅल्यू आहेत, तर त्या नऊनं काय होणार त्या बेरजेला डिवाइड केलं जाणार तर आपल्याला काय मिळेल, मग तो त्याचा अरिथमॅटिक मीन मिळेल। सिम्पली त्याच पद्धतीनं आपण एक्झाम्पल नंबर टू आणि एक्झाम्पल नंबर थ्रीसाठी पण करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो। ओके, नाव वी आर गोइंग टू सी अरिथमॅटिक मीन फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन।
आता डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भामध्ये अरिथमॅटिक मीन कसा कॅल्क्युलेट करायचा? डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे असं असतं की व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आणि त्याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी, तेवढ्या व्हॅल्यू घेणारे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी असते. झिरो व्हॅल्यू घेणारे 120 आहेत, एक व्हॅल्यू घेणारे 80 आहेत, दोन व्हॅल्यू घेणारे 70 आहेत, तीन व्हॅल्यू घेणारे 40 आहेत, चार व्हॅल्यू घेणारे 50 आहेत आणि पाच व्हॅल्यू घेणारे 15 आहेत. अशा पद्धतीनं आपल्याकडं डेटा सेट आहे विथ करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी अँड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. ह्या डेटा सेटला आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. दिस इज अवर सेकंड टाईप ऑफ डेटा सेट. आता ह्या सिच्युएशनमध्ये अरिथमेटिक मीन काढायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एक्स वन एक्स टू सो ऑन एक्स प्लस एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री प्लस ऑन एक्स प्लस एक्स एन असं करून चालणार नाही, कारण इथं जी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत ती किती आहेत बघा. झिरो हे ऑब्झर्वेशन 120 वेळा आहे, एक हे ऑब्झर्वेशन 80 वेळा आहे, दोन हे ऑब्झर्वेशन 70 वेळा आहे, तीन हे ऑब्झर्वेशन 40 वेळा आहे, चार हे ऑब्झर्वेशन 20 वेळा आहे आणि पाच हे ऑब्झर्वेशन 15 वेळेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ त्या यपचा जो कॉलम आहे त्या यपच्या कॉलमची बेरीज घेतली तर आपले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे 120 प्लस 80 म्हणजे 200, 200 अधिक 70 म्हणजे 270 अधिक 40 म्हणजे 310 आणि 20 330 आणि 15 म्हणजे 345. अशा पद्धतीने तुमचा यन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन निघणार आहे. मग त्याचा जो फॉर्म्युला असतो तो अरिथमॅटिक मीनचा कन्सेप्ट वापरूनच तयार झालेला फॉर्म्युला असतो. कन्सेप्ट तोच, फक्त फॉर्म्युल्यामध्ये थोडासा बदल होतो की आता आपल्याला जर ह्या सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज पाहिजे असेल तर सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज म्हणजे 345 जी काय ऑब्झर्वेशन आहेत त्या सगळ्यांची बेरीज. आता त्यांची सगळ्यांची बेरीज लिहिण्यासाठी आपल्याला ती एका सेरीजमध्ये प्लस प्लस साईन देऊन दोघांच्यामध्ये अशी 345 लिहिणं शक्य आहे का? नाही. त्यामुळं आपण त्याची बेरीज कशी करणार? तर झिरो हे ऑब्झर्वेशन 120 वेळा आलं आहे त्यामुळे झिरो हे 120 वेळा आणायचं असेल किंवा त्याची किंमत काढायची असेल तर झिरो इंटू आपण 120 करतो. एक हे ऑब्झर्वेशन 80 वेळा आले असेल एक 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 तर त्या सगळ्यांची बेरीज करायला पाहिजे ना, तर त्याची सगळ्यांची बेरीज करण्यासाठी जी आपल्याला टर्म उपयोगी पडते ती म्हणजे 1 × 80 म्हणजे 80 रुपये. तसंच दोन हे ऑब्झर्वेशन 70 वेळेला आलेलं आहे त्यामुळं 2 + 2 + 2 + 2 असं 70 वेळेलाची बेरीज काय येणार तर 2 × 70 2 × 70 अशा पद्धतीनं आपल्याला ती व्हॅल्यू काय होते मिळत असते. नाव द व्हॅल्यू 3 इज ऑकर्ड 40 टाईम्स, मग त्याची जर बेरीज काढायची असेल तर 3 × 40 करावं लागेल. नंबर 4 और व्हॅल्यू 4 इज ऑकर्ड 20 टाईम्स, सो टू फाइंड सम ऑफ द व्हॅल्यू 4 इज नथिंग बट 4 × 20. सिमिलर केस इन फॉर द व्हॅल्यू 5, सो सम ऑफ ऑल द व्हॅल्यूज दॅट इज सम ऑफ द व्हॅल्यू 5 इज नथिंग बट 5 × 15. सो इन दिस वे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अरिथमेटिक मीन फॉर दिस डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन देन फॉर्म्युला फॉर दिस टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन इज नथिंग बट एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय आय रनिंग फ्रॉम 1 to n डिवायडेड बाय समेशन एफ आय आय रनिंग फ्रॉम 1 to n. समेशन एफ आय एक्स आय म्हणजेच तुमची सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन असते, म्हणजे एफ वन इंटू एक्स वन प्लस एफ टू इंटू एक्स टू म्हणजे पहिल्या ऑब्झर्वेशनला जर त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय केलं प्लस दुसऱ्या ऑब्झर्वेशनला त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय केलं प्लस तिसऱ्या ऑब्झर्वेशनला त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय केलं प्लस अशा पद्धतीनं आपण काय करत गेलो ऑब्झर्वेशनला त्याच्या फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय करून ते ॲड करत गेलो तर शेवटी सगळ्यांची जी ॲडिशन मिळणार आहे त्या पद्धतीनं केल्यानंतर तर ती म्हणजे टोटल नंबर ऑफ किंवा सम ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळणार आहे. त्या पद्धतीनं त्या आपल्याला समेशन पाहिजे असतील तर असा टेबल आपण तयार करतो. आपल्याला कुठल्या समेशन पाहिजेत तर समेशन एफ आय इंटू एक्स आय एक पाहिजे
आणि समेशन एफ आय एक पाहिजे. समेशन एफ आय इज नथिंग बट द कॅपिटल एन, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तर त्या पद्धतीनं आपण त्या समेशन घेऊ शकतो. आता आपल्याकडे इथं टेबल तयार केलेला आहे, प्रिपेअर केलेला आहे, एक्स इनचा टेबल आहे, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज, एफ म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी, प्रत्येक व्हॅल्यू किती वेळा डेटामध्ये आलेली आहे त्याची फ्रिक्वेन्सी. मग आता हे काढत असताना आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, तर समेशन एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय इंटू, म्हणजे अशा पद्धतीनं ते काय असेल, तो फॉर्म्युला आपला आहे. त्यामुळे त्या समेशन आपल्याला तिथं लागणार आहेत, समेशन एफ आय इंटू एक्स आय लागणार आहे, समेशन एन सॉरी समेशन एफ आय एक लागणार, दॅट इज कॅपिटल एन एक लागणार. ह्या दोघांचा भागाकार केला तर आपल्याला अरिथमॅटिक मीन मिळतो. त्यामुळं आपण पुढं अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला, इन दिस केस वी कॅन राईट ॲज अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू एक्स बार इज नथिंग बट ऑर इज इक्वल टू समेशन एफ एक्स एफ आय इंटू एक्स आय त्याला म्हणतो आपण, डिवाइड बाय कॅपिटल एन इज नथिंग बट समेशन एफ आय सम ऑफ ऑल यू ऑब्झर्वेशन्स, ऑर दॅट इज एन इज अ सम ऑफ फ्रिक्वेन्सीज, दॅट इज टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. म्हणजे आता इथं समेशन एफ आय इंटू एक्स आय काय आहे, तर 495 आहे, 495 डिवायडेड बाय कॅपिटल एन इज 350 येते ती सम. आपण बघितलं जर सॉरी इथं वरती काय झालं आहे, थोडंसं डेटा देताना झिरोची व्हॅल्यू 120 दिली आहे, इट इज अ 125, सो इट विल गेट द व्हॅल्यू एन, व्हॅल्यू ऑफ एन इज 150 अशी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. मग ह्या दोघांचा भागाकार केल्यानंतर, डिवायडेशन केल्यानंतर वी विल गेट द व्हॅल्यू 1.4143. सो दिस इज द नथिंग बट द व्हॅल्यू 1.4143 इज द अरिथमॅटिक मीन फॉर द गिवन डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. जे काय आपल्याला आता डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याचा मीन असणार आहे तो कोण, तर व्हॅल्यू 1.4143 ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज नथिंग बट मीन ऑफ गिवन फ्रिक्वेन्सी टेबल. सो हियर इज अ कॅल्क्युलेशन टेबल ऑर ऑब्झर्वेशन टेबल, वी कॅन से कॅल्क्युलेशन टेबल ऑर ऑब्झर्वेशन टेबल. प्रिपरेशन ऑफ दिस टेबल इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑर क्रुशियल थिंग व्हाइल कॅल्क्युलेटिंग ऑर कॉम्प्युटिंग द अरिथमॅटिक मीन इन केस ऑफ डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. देर आर थ्री कॉलम्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ अरिथमॅटिक मीन ऑफ डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कशाला म्हणायचं, हे तुम्हाला इथल्या व्हॅल्यू, एक्सच्या व्हॅल्यू आणि एफच्या व्हॅल्यू बघितल्यानंतर लक्षात येईल. एक्सच्या व्हॅल्यू ह्या पर्टिक्युलर असतात आणि त्याची करस्पॉन्डिंग एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली असते. तशा डेटा सेटला आपण काय म्हणतो, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. हे मी परत परत यासाठी सांगतो आहे की जेणेकरून तुम्हाला ते गोष्ट लक्षात येईल पटदिशी. अशा टाईपच्या डेटा सेटला आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणत असतो. मग आपल्याकडे एक्स आणि एफ हे दोन कॉलम असतात, म्हणजे एक्स आय आणि एफ आयचे कॉलम असतात. फक्त आपल्याला तिसरा कॉलम एफ इंटू एक्स, म्हणजे तुमची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला मल्टिप्लाइड विथ करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल करायचं आणि ते एफ इंटू एक्सच्या कॉलममध्ये लिहायचं. म्हणजे 125 गुणिले 0 लिहिलं तर 0 आन्सर येतं. दॅट कॅन बी रिटन इन द कॉलम अंडर एफ इंटू एक्स, दॅट इज एफ आय इंटू एक्स आय. 80 गुणिले 1 केलं तर आपल्याला 80 मिळतं. तसं 70 गुणिले 2 केलं तर 140, 40 गुणिले 3 केलं तर 120, 20 गुणिले 4 केलं तर 80 अँड 15 गुणिले 5 केलं तर आपल्याला 75 मिळतं. अशा पद्धतीने एफ इंटू एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात, त्याची बेरीज घ्यायची, त्याला समेशन एफ आय इंटू एक्स आय दॅट इज समेशन एफ इंटू एक्स मिळतं आपल्याला. आणि त्या समेशन एफ इंटू एक्सला कॅपिटल एन म्हणजे समेशन एफ न मल्टिप्लाय केलं सॉरी डिवाईड केलं, म्हणजे 350 डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळतं, मग मीन मिळतो, अरिथमॅटिक मीन फॉर फ्रिक्वेन्सी डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन.
मग आता इथं ज्या वेळा तुम्ही वेगवेगळ्या डेटा सेटसाठी, आता इथं एक उदाहरणादाखल मी घेतलेला आहे डेटा सेट, हे जो आपण सॉल्व केला इथं त्याला आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो आहे. अशाच पद्धतीचे वेगवेगळे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्याचा अरिथमेटिक मीन काढण्याची प्रोसिजर ही सेमच आहे. या पद्धतीनंच तुम्ही काय करू शकता, काढू शकता. फक्त क्रुशियल थिंग म्हणजे तो डेटा सेट डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे हे तुम्हाला ओळखता येणं. ओळखता आलं की मग ही डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी जी कॉम्प्युटेशनची प्रोसिजर आहे अरिथमेटिक मीनची, ती प्रोसिजर काय करू शकतो, आपण वापरू शकतो. ओके, सो फॉर टुडे वी हॅव सीन व्हॉट इज अ सेंट्रल टेंडन्सी, देन रिक्वायरमेंट्स ऑफ गुड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, अँड वी हॅव स्टार्टेड द फर्स्ट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी टू लर्न, दॅट इज अरिथमॅटिक मीन. ऑल्सो वी हॅव सीन दॅट कॉम्प्युटेशन प्रोसिजर ऑफ अरिथमॅटिक मीन फॉर रॉ डेटा, दॅट इज अनग्रुप्ड डेटा ऑर डिस्क्रीट इंडिव्हिज्युअल सेरीज ऑफ ऑब्झर्वेशन, अँड ऑल्सो दी वी हॅव सीन द कॉम्प्युटेशनल प्रोसिजर फॉर discrete frequency distribution of arithmetic mean. So okay, for today's lecture we are going to stop here. In the next lecture we will see the next part. Thank you.